आपल्यासोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहे. दादा, खरं तर लोकसभा निवडणुकीचा रणसिंह फुगलेत आणि प्रचाराला सुरुवात झाली, कसा प्रतिसाद मिळतो? ना, अत्यंत उदंड असा प्रतिसाद आपण सगळीकडे बघू शकता. म्हणजे खेड तालुक्यातला खरं तर आजचा हा दुसरा दौरा आहे. याआधी आंबेगाव तालुक्यामध्ये दोन दौरे झालेले आहेत. भोसरी असेल, हडपसर असेल, शिरूर हवेली असेल, जुन्नर असेल, प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आणि ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसणारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं मित्र पक्ष यांचं केंद्रातलं सरकार विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक आहे. खरं तर आपण ज्या पाहिजे पाहतो की कुठेतरी निवडणूक सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतात. ज्या पद्धतीने शिवाजी आढावांनी आरोप केले की चंदेरी दुनियाची स्वप्न दाखवली जातात, खोटी स्वप्न तुम्ही दाखवताय. मला असं वाटतं की त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा मायबाप जनता जाणते ती सुज्ञ आहे. आणि जर असे कोणी आरोप करत असेल आणि असं म्हणतात की झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, त्यामुळे असे आरोप करणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की गेट वेल सून. नाही, खरं तर आपण ज्यापणे पाहतो की आता त्यांनी टीका केली आहे की शरद पवारांच्या नावावरती मत मागण्याचे दिवस हे जुने झालेत, म्हणजे दिवस गेलेत आता. मला असं वाटतं की असं एक आपण म्हणतो, आपले खुद के गिरेबान में झाक कर देखिए. आदरणीय पवार साहेब कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या नावावर निवडणूक होते याचे दिवस जुने झालेत असं जर कोणाला वाटत असेल, तर मला वाटतं की त्यांचं त्यांना ते विचार लखला बसून आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी, संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी काय केलं हे प्रत्येक जण जाणतो. आणि यामध्ये अशा संघर्षाच्या समयी आदरणीय पवार साहेबांना, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना, जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी संघर्ष करतायत, अशा लोकांना, विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा मायबाप जनता दाखवते. कॅमेरा तुषार स्वामी, सुनील, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.